महाराष्ट्राच्या नवनिर्मितीकरता मी पुन्हा येईन अशा आशयाचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा व्हिडिओ भाजपकडून शेअर करण्यात आलाय आणि राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ माजली आहे। त्यामुळे सध्या उपमुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस लवकरच राज्याच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान होणार आहेत का अशा चर्चा सुरू झालेल्या आहेत। विरोधकांकडून यावर टीका देखील करण्यात आली। अखेर यावर देवेंद्र फडणवीसांनी मौन सोडलं। एखाद्याला यायचं असेल तर तो व्हिडिओ टाकून येतो का, किती वेडेपणा आहे हा, असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मी पुन्हा येईनच्या व्हिडिओवर स्पष्टीकरण दिलं। आमचे मुख्यमंत्री आहेत, मी त्यांच्या पाठीशी आहे, एकनाथ शिंदे आपला कार्यकाळ पूर्ण करतील, एकही दिवस कमी नसेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। हाच फरक आहे की नाही देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार साहेबांमध्ये? हाच फरक आहे। देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंच्या पाठीशी आहे, एकनाथ शिंदेंच्याच पाठीशी राहणार। एकनाथ शिंदे हे आमचे मुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्या नेतृत्वात या महाराष्ट्राचा विकास घडवण्याकरता पूर्ण ताकदीने मी त्यांच्या पाठीशी आहे। माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे त्यांचा कार्यकाळ पूर्ण करतील, एकही दिवस कमी नाही, पूर्ण कार्यकाळ। आणि ते मुख्यमंत्री असताना त्यांच्याच नेतृत्वात महाराष्ट्रात निवडणुका होतील। आम्ही सगळे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे आहोत। एखादा व्हिडिओ असा पडला आणि तसा पडला याचं इंटरप्रिटेशन करणं हे अत्यंत चुकीचं आहे। ज्यांच्या नेतृत्वाखाली 305 खासदार निवडून येतात, त्यांनी ज्यांच्या नेतृत्वाखाली 4 खासदार निवडून येतात त्यांचा धसका घेतलाय असं म्हणणं हे हास्यास्पद ठरेल। कोल्हापुरात